नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाची माहिती बघतो. यामध्ये आपण अमेरिकेने युरोपियन वसाहतवादामधून स्वतःची कशी सुटका करून घेतली आणि स्वातंत्र्य मिळवलं याची माहिती या आधीच्या लेक्चरमध्ये बघितली. आज आपण बघणार आहोत आशिया खंडातील इंग्रजांचं वर्चस्व असलेल्या वसाहतींमधून कसं त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य मिळवून घेतलं त्याची माहिती. इतर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आक्रमणांपासून वसाहतींचं संरक्षण करणं आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये व्यापाराचा विकास करून स्वार्थ साधणं हे इंग्रजांचं उद्दिष्ट होतं. युरोपमधील इंग्लंड ही अत्यंत प्रबळ सत्ता होती, राजसत्ता, आणि इंग्रजांचं उद्दिष्टच हे होतं की इतर ज्या व्यापारातल्या त्यांच्या स्पर्धक राष्ट्र आहेत त्यांच्यापासून स्वतःच्या आशिया खंडातल्या वसाहतींचं संरक्षण करायचं आणि सीमावर्ती प्रदेशात व्यापाराचा विकास करायचा हे त्यांचं उद्दिष्ट होतं. म्यानमारमध्ये त्यांनी कसं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं त्याची माहिती आपण बघणार आहोत. भारताच्या ईशान्येकडचं हे राष्ट्र आहे म्यानमार आणि त्याचं पूर्वीचं नाव आहे ब्रह्मदेश म्हणजेच बर्मा. म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता या दोन गोष्टी इंग्रजांना आकर्षक वाटल्या. त्याचं कारण व्यापारासाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात होती. जंगल संपत्ती, वनसंपत्ती, नैसर्गिक संपत्तीचा जो साठा आहे तो, आणि याशिवाय म्यानमारमध्ये जेव्हा पक्का माल तयार केला जायचा तेव्हा ते विकण्यासाठीची बाजारपेठही अत्यंत उत्कृष्ट होती. आणि या दोन्ही गोष्टीच्या आकर्षणापायी म्यानमारवर कब्जा मिळवावा, म्यानमारवर स्वतःचं प्रभुत्व निर्माण करावं हा इंग्रजांचा खरा हेतू होता. म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी 1760 म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणला होता. राज्यकर्त्यांचा संपूर्ण वर्चस्व म्यानमारवर होतं आणि एकछत्री राजवट तिथे सुरू होती. त्यांनी 19व्या शतकात मणिपूर जिंकून आसामवर धडक मारली. इंग्रजांच्या ताब्यातल्या प्रदेशांवरती आक्रमण करण्याची त्यांची ताकद निर्माण झाली त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. जर त्यांनी मणिपूर जिंकून आसामपर्यंत त्यांनी धडक मारली असेल तर ते इंग्रजांच्या वसाहतींच्या दृष्टीने खूप धोक्याचं होतं. आणि म्हणूनच भारताचा गव्हर्नर लॉर्ड ॲमहर्स्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध सुरू केलं. कोणत्याही परिस्थितीत भारतामधल्या वसाहतींना इतर राष्ट्रांपासून धोका निर्माण होता कामा नये, भारतावरचं आपलं वर्चस्व आहे ते कमकुवत होता कामा नये, यासाठी पुढे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी लॉर्ड ॲमहर्स्ट यांनी म्यानमार विरुद्ध युद्ध सुरू केलं. हे युद्ध 2 चाललं आणि हेच युद्ध म्यानमार विरुद्ध इंग्रज यांच्यातलं पहिलं ब्रह्मी युद्ध म्हणून ओळखलं जातं. या युद्धात इंग्रजांच्या आरमाराने रंगून बंदर जिंकून घेतलं. अत्यंत पराक्रम त्यांनी गाजवला आणि रंगून हे बंदर जिंकलं. आणि त्यानंतर इंग्रज आणि म्यानमारचे राज्यकर्ते शरण आले आणि त्या दोघांमध्ये तह झाला. या तहानवये म्यानमारकडून इंग्रजांनी मणिपूर परत घेतलं. जे मणिपूर जिंकून ते आसामवर धडक करणार होते म्यानमारचे राज्य, आता त्यांच्याकडनं मणिपूर परत घेतलं. म्यानमारचा किनारी प्रदेश आणि तेथील जंगल आणि खनिज संपत्ती पण इंग्रजांनी ताब्यात घेतली. त्याशिवाय हे युद्ध झालं म्हणून त्याची भरपाई म्हणून, लष्करी भरपाई म्हणून मोठी रक्कम देखील इंग्रजांनी म्यानमारकडून वसूल केली. ब्रह्मदेशची त्या काळची राजधानी ॲव्हा येथे इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला. इंग्रज नेहमी एखादा तह झाला, एखाद्या राज्यकर्त्यांचा पराभव झाला की त्याच्या राजदरबारामध्ये स्वतःचा रेसिडेंट नेमत असत. त्याचप्रमाणे त्यांनी ॲव्हा इथे आपला एक रेसिडेंटही नेमला. दुसरं ब्रह्मीयुद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळात लढलं गेलं आणि म्यानमारमध्ये राहणाऱ्या 2 इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासनाने दंड ठोठवला. डलहौसीला हस्तक्षेप करण्याचं त्यामुळे कारण मिळालं. काही चुकीमुळे इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या प्रशासनाने, सरकारने दंड ठोठवला, पण हे डलहौसीला
मान्य नव्हतं. इंग्रजांना युद्ध करण्यासाठी काहीतरी कारण हवं होतं आणि ते कारण डलहौसीला मिळालं आणि त्यांनी जॉर्ज लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवल्या आणि पुन्हा एकदा म्यानमारवर आक्रमण केलं. ब्रह्मी सैन्याचा पूर्ण पराभव केला आणि रंगून, पेगू, प्रोम ही ठिकाणं त्यांनी जिंकून घेतली आणि पेगूचा प्रदेश इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यात विलीन केला. इंग्रजांनी नेहमी एखाद्या राज्यकर्त्याला किंवा एखादा प्रांत जिंकून घ्यायचा असेल तर त्यांच्यावरती कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी आक्रमण करून स्वतःचं प्रभुत्व निर्माण करायचं ही त्यांची पद्धत होती. आक्रमकपणा होता त्यांचा हा. आणि या दुसऱ्या ब्रह्मयुद्धातल्या विजयामुळे इंग्रजांचा साहजिकच आहे म्यानमारच्या किनाऱ्यावरचा प्रभाव देखील वाढला. म्यानमार विरुद्धच्या या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात भारतीय सैनिकांचा समावेश होता. इंग्रज जबरदस्तीने भारतीय सैनिकांना स्वतःच्या त्यांच्या फायद्यासाठी जिथे युद्ध असतील, जिथे त्यांना साम्राज्य विस्तार करायचा असेल, जिथे त्यांना वसाहती निर्माण करायच्या असतील तिथे घेऊन जायचे आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे इंग्रजांना यश मिळायचं. आणि असं असूनसुद्धा या युद्धाच्या खर्चाचा भारसुद्धा भारतीयांवर टाकण्यात आला. म्हणजे सैन्यही वापरण्यात आलं, इंग्रजांचा सगळा फायदा झाला, म्यानमारच्या किनारपट्टीवर पण त्यांचा प्रभाव वाढला, रंगून, पेगू, प्रोमसारखी ठिकाणं पण त्यांच्या ताब्यात आली आणि शिवाय या सगळ्या फायद्याच्या बदल्यात काही त्यांना खर्च करावा लागला नाही. त्याचं कारण झालेल्या खर्चाचा भारसुद्धा इंग्रजांचा आपल्यावर सत्ता असल्यामुळे, वसाहती त्यांच्या आपल्या वसाहती त्यांनी भारतात निर्माण केलेल्या असल्यामुळे राज्य करत होते ते आपल्यावर, साहजिकच आहे या युद्धाचा खर्चसुद्धा त्यांनी भारतीयांवर टाकला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भारतीयांचं प्रचंड नुकसान झालं. त्याचबरोबर तिसरं ब्रह्मयुद्ध 1885 सुमारास झालं. तिसऱ्यांदा इंग्रज आणि म्यानमार यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये या युद्धासाठी ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढत चाललेला जो संपर्क होता हे एक महत्त्वाचं कारण ठरलं. इंग्रज आणि फ्रान्स या दोन्ही युरोपमधल्या सत्ता होत्या. दोन्ही सत्ता व्यापारामध्ये सर्व वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी ते प्रचंड प्रयत्नशील होते आणि अशा स्पर्धेमध्ये जर इंग्रजांपेक्षा फ्रान्स वरचढ ठरलं तर ते इंग्रजांना मान्य होणार नव्हतं. आणि त्या दोघांमधलं शत्रुत्व माहीत असल्यामुळे ब्रह्मी सरकारनी फ्रान्सशी आपला संपर्क वाढवला होता, जेणेकरून इंग्रजांविरुद्ध जर आक्रमण करायची वेळ आली तर फ्रान्समधून त्यांना मदत मिळू शकेल. पण हे लक्षात आल्यामुळे साहजिकच आहे इंग्रजांनी म्यानमारबरोबर असलेले आपले जे संबंध होते त्यामध्ये जी एक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्याची शक्यता झाली होती थोड्याफार प्रमाणामध्ये, दोन युद्ध झाल्यानंतर, तह झाल्यानंतर काहीतरी त्यांच्यामध्ये व्यवहार चांगले होतील, व्यापार चांगला होईल असं वाटत होतं. पण फ्रान्सबरोबर संबंध वाढवल्यामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. फ्रेंचांनी व्हिएतनाम, इंडो चायनामध्ये स्वतःचं प्रभावक्षेत्र निर्माण केलं आणि त्यामुळे इंग्रजांना संभाव्य धोक्याची कल्पना आली आणि म्हणून हा धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी म्यानमारचा राजा थिबा यांनी इटली, जर्मनी या देशांशी व्यापार करण्याचा प्रयत्न केला. कारण इंग्रज साहजिकच आहे फ्रान्सबरोबर वाढलेल्या मैत्रीमुळे म्यानमारवर आक्रमण करण्याच्या तयारीत होते. इंग्रजांना विरोध करण्यासाठी इटली आणि जर्मनीशी पण म्यानमारच्या राजांनी आपला मैत्रीपूर्ण करार केला, व्यापारी करार केला. त्यांनी फ्रान्सशी असलेला व्यापारी करार अशातच थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला. जर्मनीबरोबरचा करार, इटलीबरोबरचा करार, फ्रान्सबरोबर वाढलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि याचबरोबर युरोपमधीलच ब्रिटिश व्यापारी संस्था जी आहे बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या संस्थेला थिबा राजांनी दंड ठोठावला आणि हे इंग्रजांना मान्य नव्हतं. आणि म्हणूनच लॉर्ड डफरीन यांनी म्यानमारशी लढण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं आणि या युद्धामध्ये, हे तिसरं युद्ध आहे, तिसरं ब्रह्मयुद्ध, या तिसऱ्या ब्रह्मयुद्धामध्ये इंग्रजांनी मंडाले शहर जिंकलं.
इंग्रजांचं सैन्य, इंग्रजांचं शस्त्रसाठा, इंग्रजांची आर्थिक परिस्थिती, इंग्रजांचं एकूणच जगामध्ये असलेल्या वसाहती आणि वर्चस्व हे बघता म्यानमारचा त्यांच्यापुढे टिकाव लागणं शक्य नव्हतं. त्यामुळे या युद्धातही इंग्रजांनी मंडाले शहर जिंकलं आणि थिबा राजा इंग्रजांच्या ताब्यात आला, इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमारचा पूर्ण भाग इंग्रज साम्राज्याच्या ताब्यात आला. 1935 कायद्यान्वये इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन जानेवारी 1948 म्यानमार स्वतंत्र झाला. भारतीयांनी इंग्रजांना कसा विरोध केला, इंग्रजांच्या वसाहतवादामधून भारतीयांनी स्वतःची कशी सुटका करून घेतली, कसे उठाव केले, कसा विरोध केला, कसा स्वातंत्र्य लढा दिला, या सगळ्याची माहिती असल्यामुळे त्यांचंच अनुकरण करून त्यांनी 1948 इंग्रजांच्या ताब्यातून म्यानमार स्वतंत्र केला आणि त्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढा कारणीभूत झाला. अशा प्रकारे म्यानमारबरोबर इंग्रजांचे जे राजकीय संबंध होते, व्यापारी संबंध होते, त्यांना वसाहती म्यानमारमध्ये निर्माण करायच्या होत्या, म्यानमारमध्ये वर प्रभुत्व निर्माण करायचं होतं आणि त्या कारणामुळेच त्यांची म्यानमारबरोबर 3 युद्ध झाली. पहिलं ब्रह्मयुद्ध, दुसरं ब्रह्मयुद्ध आणि तिसरं ब्रह्मयुद्ध. म्यानमार म्हणजेच पूर्वीचा ब्रह्मदेश आणि म्हणून ही तिन्ही युद्ध ब्रह्मयुद्ध नावाने ओळखली जातात. पण वसाहतवादाला विरोध करून 1948 म्यानमार स्वतंत्र झाला.